श्री साई निर्माण सिनियर कॉलेज शिर्डी व युनिक अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यसेवा परीक्षेतील यशवंतांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विभोर बोठे बोलत होते. कार्यक्रमास राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर बाबळे, अमोल मांजरे, निलेश गंगावणे, रतन सोनवणे, कुमारी कांचन भोजने, नगराध्यक्ष योगिता शेळके, साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा, नगरसेवक ताराचंद कोते, धनंजय साळी, संजय गोंदकर, अशोक लोढा, मच्छिंद्र कोते, रघुनाथ सोमवंशी, प्राचार्य विकास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विभोर बोठे म्हणाले, जिद्द आणि चिकाटी आपल्याला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. यावेळी उपस्थित विद्यार्थी तसेच राज्यसेवा व परीक्षेत यश संपादन केलेल्या पालक व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तुला का सत्ता की तेरी शोल्डर के ऊपर नहीं कल चल की इनका जब प्रमोशन हो जाएगा तो भाई साहब की गाड़ी के ऊपर राजमुद्रा रहेगा, आईपीएस की गाड़ी के ऊपर राजमुद्रा रहेगा. दुनिया में हमारे देश में राष्ट्रपति जी के बाद आईपीएस ऑफिसर एक ऐसे इंसान है कि जिनकी गाड़ी के ऊपर डायरेक्ट राजमुद्रा रहती है. तू तेरी गाड़ी के ऊपर लगाएगा क्या राजमुद्रा? नहीं, तुझे लगा भी लिया ना तो फिर पुलिस वाले तुझे अरेस्ट कर लेंगे और 6 महीने तक बेल भी होगी, हाँ जामीन पर होता तो आशा का बड़ा. मैं वापस रिपीट कर दूं कि आम जनता को अधिकार रहते हैं, एक अधिकारी को हमेशा विशेष अधिकार रहते हैं. दिस इज द डिफरेंस बिटवीन मैंगो पीपल एंड ऑफिसर. करते हैं तुम्हारा, हाँ मैं स्ट्रेट फॉरवर्ड बात करता हूँ, जो है सो है. और इससे भी बड़ी चीज है दुनिया में, अभी आपने अगर मुझे पूछा कि भाई साहब इस इंडिया का सबसे भारी क्रीम जॉब कौन सा है, एकदम बेस्ट की मुझे पावर मिले, पैसा मिले, मेरा गुदवा रहे, सब कुछ रहे, तो ऐसा फिर आप लोगों के देश में एक ही सबसे बेस्ट जॉब है. इट्स अ इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विसेस. हिंदी में आप लोग उसे भारतीय प्रशासकीय सेवा कहते हैं. आपल्या कुटुंबातील खडतर प्रवासाचे साक्षीदार एक सामान्य विद्यार्थी ते पोलीस उपनिरीक्षक हा प्रवास कसा घडला, मिळालेले यश या संदर्भात यावेळी यशवंत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी थेट संवाद साधला. आई वडील आपले मोलमजुरी करतात, आपली घरची परिस्थिती बिकट आहे, पण मनात कुठं जिद्द होती, आई वडिलांचे संस्कार होते का तू काहीतरी करू शकतो आयुष्यामध्ये, तर त्यांची संस्कार शिदोरी पुढे घेऊन मी मनात कुठंतरी इच्छा बाळगली का आपण पण काहीतरी करू शकतो. आणि 11वीपासूनच अभ्यासाला जोरदार अभ्यासाला सुरुवात केली. 11वीला 72%, 12वीला 80% मिळून तिसरा आलो होतो. त्यानंतर शाळेतला एक छोटासा किस्सा सांगतो माझ्या. इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी एक इंग्रजी चाचणी घेतली होती आमची, त्याच्यामध्ये मी टॉपर आलो होतो. तर मी टॉपर आलो म्हणून फटके खाणारा एकमेव विद्यार्थी असेल, कारण त्यांना विश्वासच नव्हता की मी इंग्लिशमध्ये टॉपर येऊ शकतो. आणि त्यांना असं वाटलं की मी कॉपी केली. तर सरांनी मला परत ती 30 मार्काची चाचणी असते याच लेक्चर अशाच लेक्चर स्टँड बसून मला त्यांनी पेपर परत लिहायला लावला आणि मी त्याच्यापेक्षा उत्कृष्ट मार्क मिळवले. आणखी यानंतर जेव्हा तुमच्यातले बसलेल्यापैकी ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक अधिकारी म्हणून घडणार ना, ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस प्रयत्नाला चालू करशाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या शब्दाची मार्ग म्हणजे गरज पडेल? जर उद्या तुमच्यापैकी कोणीही कॉम्पिटेटिव्हचा MPSCचा UPSCचा अभ्यास चालू केला, तुम्ही लगेच जाऊन पुस्तकं घेऊन अभ्यास चालू करणार का? करणार का? इकडे करणार का? पण तुम्हाला त्याच्या पहिले मार्गदर्शन लागेल ना. तुम्ही कोणाला तरी विचारल्याशिवाय दोन पुस्तकं कसे वाचायचे, कोणते वाचायचे हे विचारल्याशिवाय तुम्ही अभ्यास चालू करणार का? आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला या सत्यावर मी बोलू नये, आमच्याकडून मार्गदर्शन घेऊन तुम्ही IAS बनावं, IPS बनावं. तर तुम्ही आमच्यासारखं PSI का बनायला, म्हणजे PSI पण ही छोटी गोष्ट समजत नाही, कारण हा फक्त माझ्या सहकार्यांना किंवा इतर वरिष्ठ ज्यांनी स्पर्धा परीक्षा फेस केल्या त्यांना ती गोष्ट समजू शकते की किती मोठा संघर्ष आहे हा संघर्ष. तर मी माझ्याबद्दलच थोडं सांगतो की जेव्हापासून स्पर्धा परीक्षांची तयारी केली, मी माझं ग्रॅज्युएशन BCA झालं होतं. BCA नंतर विचार केला की आपण MCA करू, MCAच्या CET चा वगैरे अभ्यास केला, MCAला CNR 9 इथे नंबर पण लागला CET थ्रू. पण तिथं गेल्यानंतर एकंदरीत परिस्थिती बघितली मी की एवढा पैसा खर्च करू आणि खरंच आपण एक चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर होणार का? सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही पण स्वतःला ओळखा, फक्त घरचे म्हणताय इंजिनिअरिंगला जा, घरचे म्हणताय MPSC कर, घरचे म्हणताय डॉक्टर हो म्हणून नाही,
तुम्ही तुमच्या क्षमता स्वीकारणार का, मी काय करू शकतो. पहिले ती कुठलीही छोटी नोकरी असू दे, कुठलंही छोटं काम असू दे, पण ते तुम्ही स्वतः इंटरेस्टेड असलं पाहिजे. आज त्याच्यावर एक हॉस्पिटल जो सीन असतो त्याच्यामध्ये लाख लाख एखादा पेशंट बेडवरती पडलेले आणि जीवन मरणाची तो घटका गणतोय आणि समोर एक आता टी व्ही सारखा मुलाच्या वर खाली रेषा दिसत असतो बरोबर, त्याचे हार्टबीट दाखवत असतात बरोबर ना, त्याच्या वर खाली असं म्हणजे ट्रान्सफर सिव्हर सारख्या दिसत असतात. त्यावेळेस आपल्याला कळतं की आजीवन ते म्हणजे ते स्ट्रेट होऊन जातो त्याच आपण तसंच आपलं आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये चढ उतर असते ना, तर आपण नॉर्मल राहतो. आणि नंतर प्रयत्न पण सोडले नाही, प्रयत्न तरी सोडले नाही बरोबर. प्रयत्न जो माणूस प्रयत्न करता सोडतो ना तो तिथं संपलेला असतो. माझे वडील 2009 साली म्हणजे मी अवघ्या 10वीला असतानाच ते एक्सपायर झाले. तेव्हापासूनच माझ्या घरची पूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली. मी मोठी असल्या कारणाने माझ्या बहीण भावांच्या शिक्षणाची जबाबदारी, शेतीची जबाबदारी, तसेच आईची जबाबदारी देखील माझ्यावरच पडली. तेव्हा मी शेती करतच माझं शिक्षण कम्प्लीट केलं. तेव्हापासूनच खरे माझ्या जीवनाचा संघर्ष चालू झाला. 11वी 12वीला सायन्स केलं, त्यानंतर FY ला असतानाच मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. ते बोलतात ना थेंब थेंब तळ्यासाचे, त्याप्रमाणे मी स्पर्धा परीक्षेची तयारी तेव्हापासूनच थोडी थोडी सुरू केली. 2015 साली मी TYBA इंग्लिशमध्ये पास आउट झाले. संगमनेर महाविद्यालय संगमनेरमध्ये मी माझं पूर्ण उच्च शिक्षण आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह इथे राहून कम्प्लीट केलं. नगराध्यक्ष योगिताताई शेळके यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेतून पुढे आलेली ही तरुण पिढी देशाला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल. आपल्या शिर्डी व आपल्या आजूबाजूच्या परिसरातून असे यशवंत गुणवंत असे विद्यार्थी घडावे यासाठी साई निर्माण ग्रुपच्या माध्यमातून आमचे बंधू विजूभाऊंचे हे प्रयत्न सुरू आहेत. आणि विजूभाऊंच्या या प्रयत्नातून आपल्या या परिसरातून वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी निर्माण होतील अशी मी विजूभाऊंना ग्वाही देते. त्यांच्या या प्रयत्नांना चांगले यश मिळो अशी साईच्या मी प्रार्थना करते. राज्यसेवेत यश मिळवलेल्या सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांचे मी परत एकदा अभिनंदन करते. त्याच्या भावी वाटचाली त्यांच्या हातून आपला भारत देश एक संपन्न व समृद्ध राष्ट्र बनावे यासाठी त्यांना शुभेच्छा देते. साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते म्हणाले, उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सुरुवातीपासूनच तयारीला लागणे अत्यावश्यक आहे. आज साई निर्माण सिनियर कॉलेज आणि विशेष आनंद वाटेल की आज या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आमच्या साई निर्माण कॉलेजच्या असतील किंवा शिर्डी परिस्थितील साईनाथ माध्यमिक विद्यालय आहे, साईबाबा संस्थानचं ज्युनियर सिनियर कॉलेज आहे, नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं राहतेला जे कॉलेज आहे, जोशी सरांची स्कूल आहे, या सर्व आमचे गोंदकर सरांचं स्कूल आहे, शेळके पाटलांचंही स्कूल आहे, या सर्व विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन व्हावं आणि UPSC चं एक्झाम MPSC चं एक्झाम कसं दिलं जावं आमच्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भातलं मार्गदर्शन युनिक अकॅडमी नाशिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलं. या ठिकाणी विशेष करून आणखी या युनिक अकॅडमीचे जे 4 सदस्य जे आहेत, चार मुलं जे आहेत ते आत्ताच्या MPSC एक्झाममध्ये पास झालेत, त्यांचाही सत्कार या ठिकाणी साई निर्माण ग्रुपच्या वतीने या महाविद्यालयाच्या वतीने ठेवण्यात आला. आणि आपल्या मुलांना एक इन्स्पायर व्हावं की ते एक स्पार्क कुठेतरी आपल्या मुलांच्या जीवनामध्ये व्हावं आणि ते मुलं देखील MPSC च्या UPSC च्या परीक्षा देऊन या प्रशासन सेवेमध्ये सामील व्हावं ही प्रामुख्याने भूमिका आपली राहिली आणि तोच उद्देश आमच्या कॉलेजचा आहे, आमच्या साई निर्माण ग्रुपच्या सर्व मान्यवरांचा आहे. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक प्रशासकीय अनुभव आमच्या मुलांना मिळावा, त्यामध्ये कशा प्रकारचं नियोजन असावं, कशा प्रकारची एक्झाम देताना ज्या अडचणी येतात त्या अडचणींना कसं सामोरं जावं या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आज आमच्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी युनिक अकॅडमीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे MPSC मधून पासआउट होऊन जे PI झालेत, PSI झालेत, तहसीलदार झालेत, या माध्यमातून
जे ज्या पोस्टवरती जे मान्यवर गेले त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही आज केला. तो सत्कार करण्यापाठीमागचा हेतूच एक होता की आपले सगळे विद्यार्थी देखील यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी वाटचाल करून त्यांनी देखील काहीतरी बनावं हीच अपेक्षा आमच्या सर्वांची आहे. आणि म्हणून साई निर्माणच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वांनी त्यात सहभाग नोंदवला. विश्वभ्रत स्कूलचं अभिनंदन करतो, सर्व प्राचार्यांचं अभिनंदन करतो आणि विशेष करून आमचे विकास प्राचार्य चौधरी साहेब यांनी जास्त मेहनत घेतली. आमचे आदरणीय पंकज गोलोडा या संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत, त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण घडून आणला. मनापासून मी आमच्या सर्व सदस्यांचं या माध्यमातून आभार मानून आमच्या सर्व शिक्षकांचा आभार मानतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये खूप चांगलं मोठं व्हावं हे शिर्डीचं नाव त्यांनी उज्ज्वल करावं, आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावं यासाठी आमचा हा सगळा अथक प्रयत्न आहे. साई निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य विकास चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी मिळत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात साई निर्माण ग्रुपचे उपाध्यक्ष पंकज लोढा यांनी अत्यंत सोप्या भाषेत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक ज्ञानेश्वर चौधरी, प्राध्यापक सचिन कुंभार, प्राध्यापक मधुकर बावके, प्राध्यापक रवींद्र तांबे, प्राध्यापक मुकेश माळवदे, किरण शुभम शेलार, प्राध्यापक प्रिया लोकरे, प्राध्यापक स्वाती ठुबे खांडरे, रहाणे रक्ताटे आदींसह महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद सोनवणे तर आभार प्राध्यापक सुनीता अंत्रे यांनी मानले. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.